तुमचे स्वागत आहे माझी सह्य युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला आजचा दिवस खूप आरोग्याचा खूप आनंदाचा जावस हीच माझी ईश्वरच्या प्रार्थना तर सध्या उन्हाळ्याचे दिवस चाललो आहे आणि बाहेर तर जास्तच उष्णता वाढलेली दिसून येते तर अशा वेळेस ना आपल्यासारख्या गृहिणींनी ना कुटुंबाची घराची कशी काळजी घ्यायला पाहिजे तर तुम्हाला ना मी आज ना उन्हाळ्यामध्ये कशी आपल्या कुटुंबाची लहान मुलांची काळजी घ्यायची असे ना थोड्याशाना छोट्या मोठ्या टिप्सद्वारे दाखवणार आहे तर चला बघूया उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना आपल्या शरीराला खूप पाण्याची आवश्यकता असते आणि पाणी पिल्याने ना आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित असते आणि भरपूर पाणी पिल्याने आपली सुरळीत चालते सकाळी उठल्यानंतर किमान एक ग्लास कोमट पाणी पिणे त्यामुळे ना आपले पोट साफ होण्यास मदत होते व ब्लड सर्क्युलेशन पण चांगले होते व त्वचा तेजेदार व टवटवीत राहते परंतु एकाच वेळी जास्त पाणी पिणे ही आरोग्यास हानिकारक असते एकाच वेळी जास्त पाणी पिल्याने किडनीला त्रास होण्याची शक्यता असते म्हणून पाणी हे थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे बसून आणि घोट घोट करूनच पाणी प्यायचे घरात लहान मुलं असेल तर त्यांनाही वेळा वेळोवेळी वेड़ वेड़ पाणी द्यावे त्याचबरोबर घराच्या बाहेर पक्ष्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी थोडेसे पाणी ठेवावे बाहेर जाऊन आल्यावर येणा थंड पाण्याने डोळे चेहरा आणि हातपाय धुऊन घेतलेच पाहिजे उन्हाळ्यामध्ये शक्यतो एकदम हलक्या व लाइट रंगाचे कपडे असावेत आणि आपल्या घरातील बेडशीट किंवा खिडकांचे पडदे देखील आपले एकदम लाईट किंवा हलक्या रंगाचे हलक्या रंगाच्या कपड्यांमुळे आपल्याला डोळ्यांना शीतलता प्राप्त होते त्यामुळे शक्यतो बाहेर उन्हाचे बाहेर जाताना हलक्या व लाईट रंगाचेच कपडे घालावे सब्जाच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते व सब बरोबर सब्जाच्या सब्जामुळे आपल्याला इतरही आयुर्वेदिक लाभ होतात गरम पाण्यात सब्जा भिजवून सकाळी घेतल्याने खूप फायदे होते त्याबरोबर सरबत फालुदा कोशंबीर अथवा विविध पदार्थमधून आपण सब्ज घेऊ शकतो त्याच्याने आपल्या शरीरातील उष्णता अधिकाधिक कमी होते उन्हाळ्यात शरीरामध्ये उष्णता वाढू नये म्हणून आपण थंडावा देणाऱ्या पदार्थांचा जसे की लिक्विड पदार्थांचा जास्त आपल्या आहारामध्ये समावेश करायचा शक्यतो कोल्ड ड्रिंक्स व पॅक ज्यूस टाळावेत त्यामध्ये ना केमिकलचे प्रमाण जास्त असते आपण त्याऐवजी ना लिंबू सरबत आवळा सरबत सब्जाचे पाणी असे थंड प पदार्थ घेऊ शकतो रोज दुपारी जिडपूड घालून घरी बनवलेला ताकसुद्धा घेऊ शकतो जेणेकरून आपल्या शरीराचा थंडावा प्राप्त होईल उन्हाळ्यात आहार शक्यतो हलका फुलका ठेवावा उन्हाळ्यात जास्तीत जास्त रसयुक्त फळांचा वापर असावा आपल्या आहारात केला पाहिजे जसे की काकडी द्राक्ष कलिंगड पुदिना गाजर संत्री या गोष्टींचा समावेश आपण आपल्या आहारात नक्कीच करावा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सबॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही उन्हाळ्यातील किचन टिप्स अजून काही बाकीच्या टिप्स पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हा सगळ्यांना बाय बाय